बरेच वेळा असं होतं की त्यात त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, किंवा कधीतरी असं होतं घरात भाजीच नाही आहे पण पोट भरून जेवायचं असतं, तर त्यावेळेला काय करावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर त्याचकरिता मंडळी आज आपण अतिशय चविष्ट अशी आंबट आमटी बनवणार आहोत, आणि ती सुद्धा कांद्याची. म्हणजे घरात फक्त कांदे असले पाहिजे, बस झाली आपली आमटी. तर मंडळी अतिशय चविष्ट झटपट बनणारी कांद्याची आमटी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. कांद्याची आमटी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करूया. तर साधारण 2 मोठे चमचे तेल, तेल गरम होताच देऊया फोडणी. 1 चमचा हिरवी मिरची किंवा 1 मोठी हिरवी मिरची, त्याचसोबत लसूण घालायचं आहे चमचाभर, जास्ती घेतला आहे म्हणजे 1 चमचा भरून, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, आणि त्याचसोबत याच्यामध्ये आपण घालणार आहोत मेथी. आता याच्यामध्ये घालूया आपण कांदा. आता इथे मी 1.5 कांदा घेतलाय आणि ह्या प्रकारे उभे चिरून घेतलेत. तुम्ही 2 छोटे घेऊ शकता, किंवा तुम्हाला किती जास्ती आमटी हवे आहे किंवा कांदा तुम्हाला किती आवडतो त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. कांदा इथे खूप जास्ती आपल्याला शिजवायचं नाही आहे, कारण कांद्याचीच आमटी आहे म्हणून कांदा जास्ती मऊ पडला नाही पाहिजे. साधारण 3 ते 4 मिनटं आपण हाय फ्लेमवर परतून घेऊया. आता याच्यामध्ये घालूया आपण मसाले, कारण इथे कांद्याचा रंग हलकासा उतरलेला आहे म्हणजे हलकसं मऊ पडलेला आहे. तर घालूया याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, लाल तिखट तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार घ्या, मी 1.5 चमचा घेते. त्यासोबत 1/2 चमचा धणेपूड, 1/2 चमचा जिरेपूड आणि 1/2 चमचा गरम मसाला पावडर. आता हे सगळं मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. आता आमटी किती पातळ हवी आहे तुम्हाला त्यानुसार पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, मी 2 ग्लास भरून पाणी घालतीये. आता याच्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर आत्ता फक्त झाकण देऊन आपल्याला मध्यम फ्लेमवर 10 मिनिटं ठेवायचं आहे. चांगलीच उकळी येऊ द्या. 10 मिनिटं झालेली आहेत मंडळी, आणि इथे कांदासुद्धा छानपैकी मऊ पडलेला आहे. जास्ती आपल्याला जसं सांगितलं सुरुवातीला शिजवायचं नाही आहे. आता जसे की आमटी आहे खूप पातळ आहे, तर एवढी पातळ आमटी भातावर आपण कसं खाणार, थोडंसं घट्टपणा यायला हवं आहे. त्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत बेसन, म्हणजे चण्याचं पीठ. तर इथे 2 चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत पाणी आणि मिक्स करून आमटीमध्ये घालणार आहोत. हे बघा, छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता हे आपण हळूहळू याच्यामध्ये घालून मिक्स करत राहूया. अशा वेळेला गॅस फास्ट ठेवलं तरीही चालेल. आता याच्यामध्ये 2 चमचे भरून चिंचेचं कोळ घालायचं आहे, कारण आमटी आहे तर आंबट तर असलीच पाहिजे. त्याचसोबत कोथमीरसुद्धा आपण आताच घालणार आहोत आणि थोडी जास्तीची. आता एक छानपैकी उकळी येऊ द्या. तर मंडळी आपली कांद्याची आमटी तयार आहे. छान घट्टपणा आलेला आहे बघा. गरमागरम इंद्रायणी भात आणि ही आमटी, परफेक्ट. त्यासोबत हवं असेल तर पापड आणि चटणी.
तर मंडळी आता घरात भाज्या असो किंवा नसो पोट भरून जेवायला तुम्हाला बाकी नक्कीच होणार. तर अशी आमटी तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.